घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये सगळे स्वागत आहे. आज आपण एका शेतात आलेलो आहे. आपण शेतामध्ये इथं आपली वाटाणा ही भेटलेला आहे. ही वाटाण्याचं बघा, असा वाटाणा भरपूर पेरलेला आहे असा. इथं खाली बघा, आपले वडील तात्या वाटाणा तोडतात. मी इथं वाटाणा तोडत आहे. तरी वाटाण्याचे तुम्हाला औषधी उपयोग सांगतो आता माऊली. हो का, ही वाटाण्याच्या शेंगा आहेत अशा. तर वाटाण्याच्या शेंगा आणि वाटाण्याच्या झाडाची ओळख करून घ्या, वाटाणा कसा असतो. हो का, हे वाटाण्याचं झाड आहे. असं वेलासारखं असं पसरतं. असं बघा, ह्याचं बूड हो का इकडं आलेलं आहे. हो का, आणि असं शेंगा ह्याला अशा भरपूर लागलेल्या आहेत. तर पित्तासाठी तुम्हाला ह्याचा एक रामबाण औषध असं होतं. जर तुम्हाला कुठलं जरी डाळ खाल्ली तुम्हाला पित्त होतं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला ही वापर करायचा वाटाण्याचा. हो का, ह्याचे शेंगा बघा अशा एक विशिष्ट प्रकारचे आहेत. आणि जर कवळ्या जर बी तुम्ही खाल्लं तर एकदम गुळमट खायला लागतं. कवळ्याचं हो काय, कवळे जर खाल्लं तर एकदम खायला गुळचट असा प्रकार लागतो. आणि पित्त तुमचं काही जरी खाल्लं तरी जर पित्त होत असलं तर काय करायचं, वाटाण्याची डाळ, मुगाची डाळ, हरभऱ्याची थोडी डाळ आणि तुरीची डाळ असे एक दोन तीन चार प्रकारच्या डाळी मिक्स करून जर तुम्हाला शिजवून रोज ही खायची तर तुम्हाला ती पचल्या जाते. तुम्ही एक जर डाळ खाल्ली कुठली, एक हरभऱ्याची अगर तुरीची, एखाद्या माणसाला पचत नाही. हरभऱ्याची डाळ जर खाल्ली तर गॅस होतो, तुरीची डाळ खाल्ली तर पित्त होतं, वाटाण्याची डाळ खाल्ली तर एकदम सॉफ्ट चलते आणि पोट साफ करते, अन्न पचन करते, अन्न पाचक आहे, अन्न पाचकाला मदत करते, मल खाली सरकवायला मदत करते की वरून व्यवस्थित सरकायला जातं. ही वाटाणा एकदम चांगल्या प्रकारे खायला लागतो. हे बघा, असा भरपूर असा वाटाणा खायला छान आणि शरीराला एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. राम कृष्णारी माऊली.